यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। श्रीरामपूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील युवा पिढीच्या भवितव्यासाठी एक पाऊल प्रगतीसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन लहू खंडागळे यांनी केले। यावेळी मातंग युवा जोडो अभियान राबविण्यात येणार असल्याचे खंडागळे यांनी सांगितले। सगळे तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन समजले, त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो। आणि मुळात विषय असा होता की आपण एक अभियान चालू केलेले मातंग युवा जोडो, त्या अभियानाच्या माध्यमातून जितके काही मातंग समाजाचे मुले आहेत त्यांच्यासाठी आपण काही वेगळा विषय घेऊन येत आहोत। म्हणजे एखाद्याला व्यापार करायचा असेल आणि तो कुठेतरी अडत असेल तर पूर्ण समाज त्या माणसाच्या मागे उभा राहील असा हा उपक्रम आहे। जीवनू कुमार शिंदे असतील, महत्वाचे आता आपल्यामध्ये नवीन आपले दीपक दादा साठे, त्यांचं कार्य हे समाजासाठी एक अनमोल कार्य असं। प्रत्येक क्षणी प्रत्येक समाजासाठी अवेलेबल राहणार व्यक्ती महत्व आहे, म्हणजे ते म्हणजे दीपक दादा साठे। विषय मुळात तुम्हाला महत्वाचं आहे, एवढं जण जमले मी एकाच गोष्टीसाठी की मला माझ्या समाजाविषयी काय मला मोठं पद नाही पाहिजे ना मोठं व्हायचंय, पण जे काय व्हायचंय ते तुमच्यासाठी व्हायचंय। तुम्ही जमले मला खूप भारी वाटला, मला वाटलं येतं का निघून एवढं जण पोट गेला जमत का निघून, पण म्हणलं आता सगळेजण आले तर मला बी बरं वाटलं राहिलं काही तरी। माझा एवढं डोक्यात विषय आपल्याला काहीच पाहिजे नाही, फक्त माझा समाज मला चांगला दिसला त्याच्यात मला भरपूर काही भेटल्याने वाटतं। आपले प्रत्येकी मुलं आहे, एखाद्या मुलाला चहा बनवता येते, कुणीतरी पोळ्यामध्ये स्पेशलिस्ट आहे, कुणीतरी चांगला व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो, पण तो आडतो कुठे आहे, कुठेतरी पैसा पाहण्यामुळं किंवा त्याला गायडन्स देणार कोण नाही। आतापर्यंत समाजात असं कुणी नाही की जो समोरच्याचा विचार ऐकून घे की तुला अडचणी काय बाबा, तुझ्या अडचणी आम्हाला सांग, आम्ही कुठेतरी त्याच्यातून तुला मार्ग काढून देऊ। आतापर्यंत मुळात आपले लोक कुणापर्यंत अडचण घेऊनच जात नाही, आणि वैयक्तिक आपल्याला अडचण येतच नाही ना, रोजचे 500 रुपये कमीतच आपण, पण अडचण का व्हायची आपल्याला मुळात, फोन आल्यावर आपल्या कामाला जावं लागतं, तर नोकर नका राहू कुणाची, स्वतःचे 20-25-30 हजार रुपयांत भरपूर काही असे जे व्यवसाय करता येतात थोडं, स्वतःचे व्यवसाय कसे करताय एवढा उद्देश तुमच्या डोक्यात राहू। तो उद्देश एकच आहे की तुम्ही स्वतः मालक राहता, लोकापाशी काम करून तुम्ही 400 कमवताय ना, स्वतःच्या व्यवसायामध्ये 300 रुपयाच कमवा, पण ते तुमच्या स्वाभिमानाने कमवा। मुळात एक विषय सांगायचा आहे तुम्हाला, आपण सर्वजण इथं जमलो आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 मध्ये पहिली सुरुवात केली, त्यांनी मातंग परिषद घेतली होती, त्या मातंग परिषदेमध्ये मुळात फक्त आपले 700-800 जण जमले होते पहिल्या परिषदेमध्ये। त्यानंतर 1938 मातंग समाजाची दुसरी परिषद घेण्यात आली, त्या परिषदेमध्ये 8000 मातंग। यावेळी बाल कलाकार जयेश खरे याचा सत्कार करण्यात आला, त्याने त्याचे आगामी चित्रपट महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील गीत सादर केले। घागरी फोडून जातूया, दही दूध चोरून खातूया, यशोदे यावर त्याला गोर जीवाला पार, वाढलंय बोलून चळतोया, द्वाडलाय छेडून पळतोया, सावळा पोर तुझा हा रोज करी बेजार, त्याला समजावून झालं कैकदा काऊन झालं, तुझी नाही धडगत आता इकडे राहू नको, ए गाऊ नको रे गाऊ नको गाऊ कृष्ण गाऊ नको गाऊ नको ना। या कार्यक्रमासाठी दीपक साठे, बंडू कुमार शिंदे, भागचंद नवगिरे, ज्येष्ठ कवी बाबासाहेब पवार, बाबा वायदंडे, दीपक कदम, अनिल गायकवाड, विकास जगधने, आकाश अडांगळे, अमोल मिसाळ, अनिकेत पाचगे आदींसह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण त्या टपरीवर काही ना काही घ्यायला जातो, तर तुम्ही तुमच्या ठिकाणी तुमच्या भागामध्ये रस्त्याच्या कडेला कोणत्या अशा जागा आहे का, या जागा बघा, तुमची टपरी टाकायची जबाबदारी आपण बंडू शिंदे घेतो। तुम्ही बिंदास टपरी टाकायची गॅरंटी देतो, आणि एकदा आजमावून बघा, माझं तुम्हाला सर्वांना आव्हान आहे, तुम्ही एकदा आजमावून बघा, नुसतं बोलत नाही
पण तुम्ही धंदाच केला पाहिजे, कोणाच्या माग माशा मारत फिरायचं नाही, हे पण तेवढंच खरंय, हे लक्षात घ्या. काय घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांच्या मागे फिरायचं. मार कमी लागले तर आम्ही भरू 550,000 रुपये, 1,00,000 रुपये, आम्हाला काय त्याच्यातनं बेनिफिट देऊ नका. पंचसत्री बोल साहेबांनी सांगितलं की तुमचा धंदा झाल्यावर 1 सुपारी वाजल्यावर 5,000 रुपये आम्हाला द्या. बरोबर आहे का नाही? ते म्हणतात ना काय भस्म्या गेल्या तसम्या गेल्या, ते नको व्हायला. तो एक विचार करा, आपण भान ठेवलं पाहिजे. दारू पाजणारे, आपल्याला वाईट मार्गाला लावणारे हे असले मित्र पहिल्या गाडीने आकला यांना जीवनातून. पहिल्या गाडीने पहिल्या गाडीने आकला ही आपले आपले कुटुंब बरोबर कसे होतील याकडे ते लक्ष ठेवून असेल. आणि मी माझ्या खुल्यात काम करणार, माझ्या पैसे एखादा जरी गुटखा खावणारा पोरगा ते म्हणजे अरे दादाने शिवे देतो, मी माझ्या पैसे आले मी कानपट्टे देत असतो, हे तंबाखू गुटके बंद करा. कारण आपला समाज आयुष्य ह्याच्यातच गेलं ना, आपल्याला संघर्षच करायचा आहे. पण ते योग्य ठिकाणी हवेत बुक्या मारल्यासारखा संघर्ष नको. आपला संघर्ष योग्य दिशेने योग्य ह्यानी केला पाहिजे. आणि मी लवचं खरोखर कौतुक करतो की त्याला म्हणजे तो त्या दिवशी त्याच्या डोळ्यातून पाणी आला म्हणतात, दादा राव म्हणा समाज असं लय लोढे राव म्हणतात. म्हणजे तुला काय म्हणजे काय आपण काय करायचं सामन्यासाठी मला सांग. तू बसलो आम्ही तर आम्ही म्हणजे तो जसं टुर्नामेंटचे सामने झाले तसं तू येतोय ना माझ्याकडे म्हणजे समाजासाठी समाजाच्या तरुणासाठी. मला काही नको दादा, मला काय नाही पाहिजे. मी पहिल्यांदा म्हणजे असा एक समाजातला एक तरुण बघितला की तू मला काय नको, जे असेल ते समाजासाठी करू. येणारा काळ हा तुमचा उज्ज्वल आहे, पण योग्य दिशेने योग्य ट्रॅकने आपण चालू आणि समाजासाठी माझं सुद्धा देणं आहे, माझं सुद्धा देणं आहे समाजासाठी. अरे कोणाला कोणती व्यवसाय जायचंय काय जायचंय, येणारा काय सत्ता आपलीच असणार आहे. त्यावेळेस सत्तेत भांडून धमक आहे आमच्यामध्ये की दादांना आम्ही आजी दादांना सांगू शकतो बाबा आमच्या समाजासाठी काहीतरी करा. अण्णाभाऊ महामंडळाला जरा मोठा निधी द्या, त्याच्यातून समाजाला उचलून धरा. त्याच्यात आपण करता येईल ना आपल्याला, पण आपण योग्य ठिकाणी आणि योग्य लोकांबरोबर जोडलं गेलं पाहिजे. आपलं वाटोळ करणारी आपला फायदा घेणारी ही लोक आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि मी मागाशी जसं सांगितलं की जे आपल्याला व्यसनीच्या मार्गाकडे नेतात असल्या लोकांना पहिल्या जीवनातून काढा. आणि तुमचं भविष्य आता दादांनी सांगितलं की आई बापांना आपण कसे 100 रुपये देता येईल ह्याचा विचार करा. ह्याचा विचार गरजेचा आहे की आपण कोणाचाही झेंडा धरतो आणि मागं पळतो हे आपण बंद केलं पाहिजे. म्हणजे झेंडे धरणंच बंद केलं पाहिजे, कारण आपण झेंडे धरणारे नाही, आपण धरायला लावणार नाही. आपण झेंडे धरणार. न्यूज सुपरबन साठी दीपक कदम सिरम.